नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाचं एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक म्हणूया आपण याला जे निघालेलं आहे नवीन ॲड संदर्भात मग नवीन ॲड कोणती तर जिल्हा परिषद जी आपण म्हणतो जिल्हा परिषदेअंतर्गत जी, जी आरोग्य विभागाची भरती आहे गट कची त्या संदर्भात काही पदं ज्यासाठी नव्याने फॉर्म भरून बोलवण्यात येणार आहे ज्यामध्ये मुख्यत्वे दिव्यांग आणि खुल्या प्रवर्गातून मग ती कोणत्या जिल्ह्यात किती जागा या ठिकाणी रिक्त आहे त्या संदर्भात मुद्दे इथे कव्हर केले आहेत बघा इथे तुम्ही जर बघितलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय काय आहे तर ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषदेकडील गटकन संवर्गातील आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती असं या ठिकाणी शीर्षक आहे आणि मग खाली विविध बाबी आहे बघा चौदा जूनच्या शासन निर्णयाची गोष्ट इथे आहे त्यानंतर आपण बघतोय एसीबीसीचा कायदा रद्द झाला आहे त्या जागा आता अराखीव प्रवर्गात रूपांतरित होत असल्याने खुल्या प्रवर्गातील आरक्षणामध्ये समांतर आरक्षणामध्ये बदलला आहे तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे प्रमाण बदलल्याने प्रवर्गनिहाय आरक्षणात सुद्धा बदल आहे ओके आणि मग त्यानुसार व्हॅकन्सी मॅट्रिक जे आहे सुधारित मॅट्रिक त्यानुसार कमी झालेले प्रवर्ग व वाढ झालेले प्रवर्ग याबाबत सगळ्या जिल्ह्यांकडून माहिती मागितली होती आणि ती माहिती आता या ठिकाणी या परिपत्रकातही नोंदवली आहे की किती जागा नव्याने त्याच्यासाठी ॲड काढावी लागेल कारण की मित्रांनो दोन दिवसापूर्वी जे वेळापत्रक आलेलं आहे जिल्हा परिषद भरतीचं त्यामध्ये एक कॉलम सरळ सरवल सरळ आहे तो तुम्हाला मी दाखवतो खरं म्हणजे तो, तो दाखवल्यावर तुम्हाला कळेल बघा हे ते परिपत्रक होतं की गटकमधील पदे भरण्याबाबत ज्यामध्ये आपण बघतो हे पूर्ण वेळापत्रक आलेलं होतं आणि मग इथे सरळ सरळ तुम्हाला म्हटलेलं होतं की हा एसीबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गाअंतर्गत नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गाकरता जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात यावी आणि मग याच्यातून मी तुम्हाला म्हटलेलं होतो की नवीन अर्ज नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे बघा इथे नवीन मुद्दा आहे इथे दिलाय बघा अंडरलाईन करून दिलेला आहे की आ... या ठिकाणी म्हटलेलं होतं की याच बरोबर म्हणजे दिव्यांगांसाठीचा एक मुद्दा आहे आणि दुसरं सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करायची कार्यवाही करावी आणि मग त्याचंच ती पत्र आहे आपण जे आता बघतोय ना ही तुम्हाला जुनी पी डी एफ दाखवली बघा या जुन्या पी मध्ये इथे हा तीन नंबरचा पॉईंट लक्षात घ्या की कि नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात यावे तीन आठवडे याच्यासाठी दिलेले आहे एक सप्टेंबर एक ते एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला हे नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत त्यासंदर्भात जाहिरात येईल सगळ्या गोष्टी होतील तेव्हाही आपण त्यावर व्हिडिओ आणूया तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा आणि यस आपण संध्याकाळी सात पी एमला डेली आरोग्य विभागासाठीचं लेक्चर घेतो आहे प्रश्नोत्तराची सेशन घेतो आहे त्या लाईव्हला डेली हजर राहा कारण की कमी दिवस राहिले पुढचा एक दीड महिनाभर पूर्ण झडपी स्पेशल प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी आपण घेत राहणार आहोत याच्या आधीचे जेडपीची झालेले पेपर आरोग्यसेवकचे पेपर आरोग्यसेविका औषध निर्माण पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे आता या परिपत्रकात एक बाब फार आ, चांगली दिली आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की इथे बघा माहेोन हजार एकोणवीसच्या जाहिरातीमधील जे रद्द प्रवर्ग आहे ना त्यामधून यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून इतर जिल्हा परिषदेचा विकल्प घेणे आवश्यक राहील म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि तुमची तिथे आता जागाच राहिली नाही तर तुम्हाला इतर जिल्ह्याचं त्या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरायची गरज नाही राहणार फक्त चेंज करता येईल ते लक्षात घ्या ओके आणि तुम्हाला ते या जाहिरातीमध्ये येईल ते की हा हा प्रवर्ग रद्द झालेला आहे ते डिटेल येणार आहे आता खाली आपण बघतो की याच व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत आपण पुढे तुम्हाला काही बाबी दिलेली आहे ती आरक्षणातील बदलासंदर्भात दिव्यांगांसाठी प्रसिद्ध करायची जी जाहिरात आहे त्यामध्ये हे सगळ्या बाबी इथे असणार आहेत बऱ्याचशा बाबी आहेत दिव्यांगांना ते लक्षात येऊन जातील स्क्रीनशॉट काढून हे तुम्ही वाचून घेऊ शकतात जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पुढे आपण जर बघितलं मुद्दे आपण महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाऊया मध्ये बरंच काही दिलेलं आहे इथे दिव्यांगांसाठीचे मुद्दे दिलेले आहेत पुढे आपण याच्यावर जाऊया बघा कसे बदल झालेले आहेत पदभरती दोन हजार एकोणीसला जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये एस सी बी सी मागास प्रवर्गातील आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील समांतर प्रवर्गाने आहे आरक्षणामध्ये बदल जो झाला आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि मित्रांनो याच्यातून एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही याआधी फॉर्म भरलेला नव्हताच समजा काही मित्र असे की ज्यांनी फॉर्मच भरलेला नाही नव्याने ना आले आता सध्या स्पर्धा परीक्षा करण्यासाठी त्यांनासुद्धा मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या वाढलेल्या जागा आहे याच्यामध्ये फॉर्म भरता येतील त्यामुळे जे नवीन मित्र आहेत त्यांना एक नवीन संधी या झडपीच्या एक्झामसाठी तयार झालेली आहे मात्र खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी ती फॉर्म भरावी लागतील बघा कमी झालेले प्रवर्ग कोकण विभाग जर बघितला तुम्ही याच्यामध्ये ठाण्यात आरोग्यसेविकाच्या एवढ्या जागा कमी झाल्या आहेत बघा हे खुला तेवीस अजा दहा कॅटेगरी वाईज या जागा कमी झाल्या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी लक्षात ठेवा की मी कुठे भरले होते या कमी झाले पण याच्यामध्ये इतरही जागा तिथे एकूण सुरुवातीच्या जागा किती होत्या त्या बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल त्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्याकडे या जाहिराती असणार आहे पुढे वाढलेल्या जागासुद्धा या आता बघा इथे पालघरमध्ये समजा आरोग्य पर्यवेक्षकाची या एस सी खुल्याची एक एक जागा कमी होते अज त्या अजच्या पंधरा जागा कमी होत आहेत इतर जागा कमी होत आहेत मात्र औषध निर्मात्याची खुला प्रकल्पग्रस्ताची एक जागा वाढते याच्यासाठी जाहिरात निघणार आता एक सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दरम्यान कधीही जी जाहिरात येईल इथे औषध निर्मातासाठी खुला प्रकल्पग्रस्ताला फॉर्म भरता येईल मग ती नवीन ज्यांनी याच्या आधी भरले नव्हते त्यांनाही भरता येईल यात कोणती शंका नाही आहे त्यानंतर बघा रायगड रायगडमध्ये औषध निर्मात्याच्या दो दोन जागा वाढल्या सर्वसाधारणसाठी आणि खुला महिलांसाठी एक जागा वाढली आरोग्यसेवकच्या बघा इथे तीन जागा वाढल्या माजी सैनिकसाठी एक जागा वाढली आणि अंशकालीनसाठी एक मित्रांनो हे नवीन सगळ्या मित्रांना आणि जुन्यांनासुद्धा इथे भरता येईल ओके आणि नवीनला सुद्धा भरता येईल दोन्ही गोष्टी लक्षात घ्या पुढे रत्नागिरीला बघा आरोग्य पर्यवेक्षकला एक जागा वाढते ओके इकडे सर्वसाधारण यमावची एक कमी झाली खुला सर्वसाधारणच्या औषध निर्मात्याची तीन जागा वाढल्या वाव संधी आहे आरोग्यसेवक चाळीस टक्केचे चार जागा वाढल्या खुल्यासाठी अनुसूचित जाती माजी सैनिकची मात्र एक कमी झालेली आहे आरोग्यसेवक हंगामीच्या या ठिकाणी बघा खुल्यामध्ये पाच जागा वाढल्या अंशकालीनला गा। एक माजी सैनिकला एक आरोग्यसेविका अंशकालीनला बघा गा। या ठिकाणी खुला दोन जागा वाढले सिंधुदुर्गमध्ये जर गेलात खुला महिलेला एक जागा खुला खेळाडू एक खुला प्रकल्पग्रस्त एक अशा पद्धतीने या ठिकाणी या जागा आहेत पुढे नाशिकमध्ये आरोग्य पर्यवेक्षकसाठीची एक जागा वाढली प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एक जागा वाढली आहे आरोग्यसेवकच्या बघा इथे खुला सर्वसाधारणला सात जागा नाशिकमध्ये खूप जास्त जागांची संधी आहे मित्रांनो लक्षात घ्या खेळाडूला एक जागा वाढली माजी सैनिकला वाढली प्रकल्पग्रस्त अंशकालींना वाढली आणि कमी झालेल्याही तिथल्या इतर मागास प्रवर्गाचे दहा कमी झाल्या भज डचे दोन कमी झाल्या भज कच्या दोन भज डची एक आणि भज कच्च्या दोन कमी झालेले आहेत पुढे आरोग्यसेवक नाशिक जे आहे पन्नास टक्के फवारणी नॉन पेसा त्यामध्ये खुलाला बघा दहा जागा आहे नवीन खेळाडू एक माजी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन त्यानंतर आरोग्यसेविका खुलामध्ये जर बघितलं तुम्ही खेळाडूला दोन वाढले तीन वाढले प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक अंशकालीन सहा आणि अनाथसाठी एक जागा या ठिकाणी वाढलेली आहे धुळ्यामध्ये खुला भूकंपग्रस्तला एक जागा नंदुरबारला एक जागा त्यानंतर जळगावमध्ये खुला सर्वसाधारण एक भूकंपग्रस्त एक अहमदनगरमध्ये बघा इथे कमी झाल्या जागा या विशिष्ट कॅटेगरीच्या यांनी चेक करून घ्यायचं आहे की ब समजा आता समजा एक सांगतोय मी मला ती जुनी जाहिरात मी आता माझी तर पाठ नाही आहे पण समजा भज बला एकच जागा आहे समजा नगरमध्ये आणि तीच कमी झाली आता शून्य जागा झालेली आहेत आणि ज्याने ऑलरेडी फॉर्म भरला आहे नगरला भज बमध्ये एक उदाहरण सांगतो हे सगळ्या कॅटेगरीवाल्यांनी लक्षात घ्या जर त्या ठिकाणी शून्य जागा झाली तर मग यांना ज्या जिल्ह्यामध्ये जागा आहे समजा समजा नाशिकमध्ये दोन जागा आहे किंवा नाशिकमध्ये पाच जागा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म इथून हा ट्रान्सफर करता येईल तशी लिंक उपलब्ध होणार आहे म्हणजे नवीन फॉर्म भरायची गरज नाही पण तुमच्या जर कॅटेगरीच्या जागाच राहिल्या नाही तुम्ही जिथे फॉर्म भरला तिथे तर तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये जाता येईल नीट लक्षात घ्या त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे मित्रांनो त्यावर आपण आरोग्य भरतीचा कोर्स आणला आहे सध्या ऑफर चालू आहे निश्चितपणे खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला टेस्ट सिरीज त्यावर आहे खूप काही आहे स्टडी मटेरियल आहे ई बुक्स आहेत नोट्स आहेत तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स या कोर्सला त्याच्यातल्या लेक्चर्स बघा फ्रीमध्ये खूप काही आहे ते बघून ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतात औषध निर्मातासाठी बघा या ठिकाणी दोन जागा वाढलेल्या दिसत आहेत तुम्हाला माझी सैनिक आणि महिलाची एक एक कुटलच्या नगरमधले पुणे औषध निर्माता खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक दोन जागा खुल्यासाठी आरोग्यसेवक पुरुष हंगामी जे आहे एक जागा भूकंपग्रस्त पुण्यात साताऱ्याला बघा या ठिकाणी जर बघितलं प्रयोगशाळा तंत्रज्ञ खुला प्रवर्ग महिला एक जागा खेळाडू एक जागा वाढ होते प्रकल्पग्रस्त एक जागा सातारा सांगलीमध्ये तुम्हाला दिसेल आर आरोग्य पर्यवेक्षक खुला एक जागा आरोग्यसेवक हंगामी एक जागा त्यानंतर सोलापूरमध्ये जागा कमी झाल्या आहे खुल्या याचे तीन कमी झाले आहे माझी सैनिक एक डब्ल्यू एस माझी सैनिक एक अंशकालीन एक आरोग्यसेवक हंगामी फवारणी जी आहे यासाठी पुरुषासाठी खुला खेळाडू एक खुला प्रकल्पग्रस्त एक पुढे कोल्हापूरला जर बघितलं तुम्ही एक जागा वाढते इकडे एसबीसीची एक कमी होते सर्वसाधारण महिला तीस टक्के एक जागा वाढते औरंगाबादला बघा औरंगाबादलासुद्धा जागा कोणकोणत्या ठिकाणी फॉर्म भरता येईल खुला सर्वसाधारण एक माजी सैनिक खुला एक खेळाडू खुला एक प्रकल्पग्रस्त एक एवढ्या जागा औरंगाबादला वाढते जालन्यामध्ये खुला अंशकालीनची एक जागा वाढते आरोग्यसेवकची एक जागा वाढते पुढे परभणी खुला महिला एक खुला प्रकल्पग्रस्त एक खुला खेळाडू एक खुला सर्व ही जाहिराती येणार एक ते एकवीस सप्टेंबरमध्ये केव्हाही येऊ शकते पण एकवीस सप्टेंबरच्या आधी हे फॉर्म भरून घेतले जाणार हिंगोलीमध्ये बघा आरोग्यसेवक पन्नास टक्केमध्ये खुला माझी सैनिक एक खुला भूकंपग्रस्त एक त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षकची एक आणि खुला माजी सैनिक एक बीडच्या बघतोय आपण या वाढलेल्या आहेत कमी झालेल्या तुम्ही बघताय तिथे आता जे जे या कॅटेगरीमध्ये आहेत कमी झालेल्या त्यांनी नीट लक्ष द्या म्हणजे हे असं नाही हे फक्त खुल्या प्रवर्गावाल्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे असं नाही आहे नीट लक्ष द्या हे समजून घ्या बरेच जणांना कळत नाही आणि नंतर मग फार मोठं नुकसान होतं तुम्ही ज्या कॅटेगरीत आहे इथे आधी किती जागा होत्या त्या बघायच्या आणि जर या आता शून्य झाल्या असतील तर किंवा त्या कमी झाल्या असं तुम्हाला वाटत असेल की मला दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्स्फर करायचं आहे तसाही ऑप्शन तुम्हाला येईल ओके पुढे आपण याचे अपडेट टाकत राहू तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा तुम्हाला सगळे मुद्दे भेटत जातील नांदेडमध्ये बघा या ठिकाणी एक जागा आहे खुलासाठी आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा नवीन ॲड येईल मात्र अनुसूचित जाती खेळाडूची एक जागा कमी झाली आहे आणि अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्तची एक जागा कमी झाली उस्मानाबाद औषध निर्माता खुला सर्वसाधारण एक खुला महिला एक त्यानंतर खुला प्रकल्पग्रस्त एक, एक, प्रकल्प एक। विमा एक, एक कमी झाली खेळाडू एक कमी झाली अनुसूचित जाती आणि प्रकल्पग्रस्त एक कमी झाली उस्मानाबाद लातूरमध्ये बघा या ठिकाणी कोणत्या जागा नवीन येतील आरोग्य परिवेक्षक खुला महिला एक खुला सर्वसाधारण एक औषध निर्माता आरोग्यसेवक पन्नास टक्के खुला सर्वसाधारण भूकंपग्रस्त आरोग्यसेवक महिला एक अनाथसाठी आहे ओके लातूरबाबत आपण बघतोय पुढे अमरावतीमध्ये बघा या ठिकाणी जागा नवीन येणार आहेत औषध निर्माता एक खुला महिला प्रयोगशाळा तंत्रज्ञ खुला सर्वसाधारण आरोग्यसेवक पन्नास टक्के सर्वसाधारण अंशिकालीन आरोग्य पर्यवेक्षक खुला सर्वसाधारण एक आरोग्यसेवक चाळीस टक्के खुला सर्वसाधारण एक, एक जागा बघतोय आपण आरोग्यसेवक पन्नास टक्के एक आरोग्यसेविका खुला अनाथ एक अकोल्यामध्ये खुला सर्वसाधारण आरोग्यसेवकसाठी एक जागा वाढते वाशिममध्ये खुला सर्वसाधारण दोन आ, खुला महिला एक खुला सर्वसाधारण एक खुला खेळाडू एक एवढ्या जागा वाशिममध्ये पुढे यवतमाळमध्ये आरोग्यसेवक महिला दोन जागा माजी सैनिक एक सर्वसाधारण एक हे सगळे खुली प्रवर्ग आहे खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक ओके आणि हे कोणत्या पदासाठी ते तुम्ही बघू शकतात ओके पुढे नागपूरमध्ये तुम्हाला दिसतंय औषध निर्माता सर्वसाधारण एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ सर्वसाधारण एक आरोग्यसेवक सर्वसाधारण एक आणि माझी सैनिक सॉरी सर्वसाधारण तीन आणि माझी सैनिक एक नागपूरसाठी आरोग्यसेवक खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक ओके प्रकल वर्ध्यामध्ये खेळाडूला एक प्रकल्पग्रस्ताला एक आणि अनाथाला एक आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका ओके आरोग्यसेविका बघा या ठिकाणी दिसत आहेत भंडाऱ्यामध्ये काही बदल नाही आहे गोंदियामध्ये तुम्हाला औषध निर्माता एक जागा वाढते आरोग्यसेवक दोन आणि सर्वसाधारण दोन आणि माझी सैनिक एक गोंदियाच्या बाबतीत आपण बघतोय पुढे चंद्रपूरमध्ये औषध निर्माता एक खुला अंशकालीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिलाची एक जागा कमी झाली अनुसूचित जातीची खुला सदरू सर्वसाधारणची एक जागा वाढते यमावाची एक कमी झाली आरोग्यसेवकची आरोग्यसेवक हंगामी जे आहे खुला तीन जागा आहेत सर्वसाधारण माझी सैनिकची एक वाढते पदवीधरची या ठिकाणी एक जागा वाढते पदवीधरची आरोग्यसेवक महिलाची या ठिकाणी एक जागा वाढते आहे भूकंपग्रस्तची गडचिरोलीमध्ये माझी सैनिकची एक जागा वाढते आहे म्हणजे बघा एकूण मित्रांनो चौथी जिल्हा परिषदामध्ये कमी झालेल्या जा जागा एकशे एकोणऐंशी आहे आणि एकशे सत्तावन्न पदासाठी बघा वाढलेल्या जागा आहे जाहिरात निघणार आहे ओके आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ आपले जे गरजू मित्र आहे आरोग्य विभागाची तयारी करतात त्यांना शेअर करा आ, या व्हिडिओला लाईक करा यापुढे असेच व्हिडिओ बघत राहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद